जयसिंगपूर पोलिसांच्या हातातून आरोपी पसार चोरीच्या गुन्ह्यात अटकेतील आरोपीनं जयसिंगपूर पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे प्रदीप राजेंद्र कटकोळे वैत्यवीस राहणार आंबेडकर हेरले तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर असं त्याचं नाव आहे न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यानंतर वैद्यकीय तपासकामी प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्यानंतर लघुशंकेचं कारण सांगून बेडी काढल्यानंतर तो पळून गेला या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रदीप कटकोळे याला मोटरसायकल चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकानं शिताफीनं अटक केली होती त्यानं तमदलगे गांधीनगर येथून मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली होती त्याला जयसिंगपूर पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं सोमवारी त्याला जयसिंगपूर न्यायालयासमोर उभं करण्यात आलं होतं त्यावेळी त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती दरम्यान कळंबा जिल्हा नेण्यापूर्वी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याची वैद्यकीय तपासणी होणार होती त्यासाठी कटकोळे याला आणण्यात केंद्रात आणण्यात आलं होतं यावेळी महिला पोलीस कर्मचारी एक होमवार्ड होमगार्ड त्याच्या सोबत होते यावेळी त्यानं लघु जाणार असल्याचं सांगितल्यानंतर त्याची बेडी काढण्यात आली बेडी काढताच त्यानं पळ काढला यावेळी सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली त्याला पकडण्यासाठी रात्री उशिरापर्यंत पोलीस पथकाकडून प्रयत्न सुरू होते कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा